नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो, आज 27 ऑगस्ट 2024 रोजी तुम्हाला मी धुळ्यामधील म्हशींच्या वघारांचा बाजार दाखवणार आहे, म्हणजे पारडींचा बाजार दाखवणार आहे. मित्रांनो, पारडींचा जो बाजार आहे हा बाजार असं कंपल्सरी नाही की चांगला भरेल, असं कधी कधी खूप चांगला भरतो, कधी कधी पारड्या खूप कमी असतात. तुमच्या मला कमेंट असतात की पारडींचा बाजार दाखवा असं. पारडींचा बाजार हा सकाळी असतो. पारड्यांपेक्षाही तर तुम्हाला असं करून हिले बघायला भेटतील, कारण की जे जातच्या पाल्या असतात त्या पारड्या शेतकरी विकत नाही बऱ्याचदा. जातीवंत पारड्या जास्तच काही अडचण आली त्यावेळेस विकत असतात. आणि पारड्या खास करून केव्हा खरेदी केल्या जातात, म्हणजे विक्रीसाठी शेतकरी आणतात, म्हणजे बाजारात कधी असतात पारड्या जास्त करून, ज्यावेळेस शेतीची कामे चालू असतात, पेरणे असतात, त्याच्यानंतर खतं लावणे असतात किंवा मग फवारणी असते, त्यावेळेस पारड्या विक्रीस येतात. कारण की शेतकऱ्याला अडचण असते, पैशांची गरज असल्या कारणाने तो त्यांच्या पारड्या वगैरे विक्रीस काढत असतो किंवा म्हशी वगैरे देखील विक्रीत काढत असतो. तर ते सीझन चांगल्या जोरात असतात. आणि जातच्या पारड्या खूप कमी बघायला भेटतात, जास्त करून मिक्सच्या पारड्या बघायला भेटतात. कारण की कधी कधी काय असतं माहिती का मित्रांनो, जी गाडीतनं जी म्हशी येते गाभा नसेल, जणलेली असेल, आता आपण जणलेल्या म्हशी पाहत असतो ज्या गाडीतनं येत असतात, तर त्या म्हशीचं जे बच्चं मित्रांनो, जे पारडी असेल हिला असेल, हे बऱ्याचदा वाचत नाही, दगवून मरून जातो बच्चं ते. म्हणून दातचे जे बच्चे खूप कमी बघायला भेटतात. आणि क्रॉसमधले तुम्हाला जास्त बघायला भेटेल, कारण की क्रॉसचं बच्चं म्हणजे गावराणी हेला असतो आणि जाफरा म्हैस असते, हे प्रवासामध्ये नसतं म्हणून ते बच्चं वाचून देखील जातं. बऱ्याचदा प्रवासामध्ये बच्चांना ताण पडतो म्हणून बच्चं हे प्रवासामध्ये देखील येण्या जाण्यामध्ये त्याचं समजा दूध पिलं किंवा चीक पिलं त्याच्यामध्ये पतन झालं. मित्रांनो, म्हशींच्या बच्चांमध्ये पारड्यांमध्ये करड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मरती असते म्हशींमध्ये, जशी एचएफच्या बच्चामध्ये असते, एचएफ गायीच्या बच्चामध्ये, तसं म्हशींच्या बच्चामध्ये मरतूक खूप मोठ्या प्रमाणावरती असते. आता ह्या रस्त्यावरती एवढा बाजार भरलेला आहे, जर तुम्हाला जातीवंत पारड्या घ्यायचे असतील तर तुम्हाला 2-3 बाजार फिरावे लागतील. आता ही बघा, ही बघायला भेटते जातीवंत पारडी, लगेच समजते जातीवंत पारडी कशी. त्याच्यानंतर बघ कुठला आहे, मेहरगावची. काय किंमत आहे? 55 सांगतात. दूध किती दिला आता? 2-2 देते. अच्छा, जाऊ पण नाही का? ओके, किती दिवस झाले जाणून? 7-1 मिनिट झाले. बसलेला आणि तिचं आहे का दुसरीचं? 7 मिनिट बस. ओके, 55 सांगतात. मित्रांनो, 2 लिटर दूध आहे. तर ह्या बघा, इकडे पण पारडी दिसत आहे. कुठे गेली जातीवंत पारडी? तो घेऊन गेला काय वाटत? तर ह्या बघा, काय शेठ, काय किंमत पाडलीस नी? आता ही जी मोठी म्हशी दिसून राहिली मित्रांनो, ह्या मोठ्या मशीनना कधी कधी असं कंपल्सरी नाही सांगू शकत, सेकंड टाईम लागायला प्रॉब्लेम येत असतो. फर्स्ट टाईम तर समजा तिला घेऊन येतात ते, पण सेकंड टाईम लागायला समजा प्रॉब्लेम येत असतो किंवा मग थर्ड टाईमला प्रॉब्लेम येतो, कधी कधी प्रॉब्लेम येत असतात, लागत नसतात. हे देखील बघायला भेटतं. ह्या मशीन दुधालासाठी खूप चांगलेच दुधाला आहे म्हैस, पण कधी कधी एखादी म्हशीला जर प्रॉब्लेम आलं तेव्हा मग ती म्हैस विक्रीसाठी आणत असतात. मोठ्या मोठ्या म्हशी आपण बऱ्याचदा म्हणतो एवढी मोठी म्हशी विक्री आणताय, पण काही ना काही प्रॉब्लेम असतो त्यावेळेस देखील विक्री आणत असतात. बघ कुठले, धरणगाव. काय किंमत येते? 70 लागली का? आता 8000 किंमत केव्हा लागली? 1-1.5 महिना म्हणजे कन्फर्म सांगता येणार लागली का लागली? चेक नाही करता, तेच म्हणतो ना, 4-5 महिन्यानंतर चेक करता येईल. किती जाऊ पाहिजे? अच्छा, किती दूध काढलंय दिवसाला? 15-16 काढलेले दोघी टायमाच. अच्छा, इकायच कारण? अच्छा, ओके. तर मित्रांनो, अजून आहेत घरी म्हशी वगैरे? अच्छा, अशा म्हशी का दुसऱ्या? हिच्यापेक्षा भारी म्हशी. ओके,
एक वैयक्तिक प्रश्न विचारायचा होतो मला. जसं बऱ्याचदा मार्केटमध्ये पाहिलं जातं की जे आपण म्हशी घेऊन जातो, मोठ्या मापाच्या म्हशी असतील, गीर असतील किंवा गीर क्रॉस असेल किंवा जास्त जाफर असेल, तर तिला आपल्याकडे लागायला कधी प्रॉब्लेम येतो म्हणे? यायला पाहिजे. आता ही म्हशी घेऊन जातो उंच मापाची, तूप बरं लागतो ना, तुपानं फेल जातं, गेल्यानं परफेक्ट होतं. ओके ठीक आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला बोललो मी की दुधाला म्हशी चांगल्या असतात, पण भरायच्या वेळेस प्रॉब्लेम येत असतो, लागत नाही, बऱ्याचदा फेकून देतात. ठीक आहे, त्यांना विक्री करायला आलेले ते, तरी बघा त्यांनी काय सांगितलं, एक दीड महिन्याची लागेल. आता हिला आपण पक्की लागेल म्हणू शकत नाही का? आता दूध चालू का बंद आहे? किती दोघडा माझं 6 लिटर. आणि जे तुम्ही 15 म्हणले दिवसाला, एक म्हैस जणल्यानंतर किती महिने कंटिन्यू? 10 महिने तेवढं दूध कंटिन्यू. ओके, आणि जमी तुम्ही बाजारात घेतली, केवढा घेतली होती? 1.5 लाख मध्ये. किती वर्षा पहिले? 1.5 वर्ष झालं. मित्रांनो, 1.5 वर्षा पहिले 1.5 लाखाला त्यांनी घेतली होती. आज त्याची किंमत 60,000 रुपये सांगता येते. तर एक गणित लावून घ्या, आता 1.5 वर्ष 1.5 लाखचे आता 60,000 झालेले. म्हणून कुठंतरी डेअरी फार्मिंग हा देखील जो सब्जेक्ट आहे हा लॉसमध्ये आपल्याला बघायला भेटतो. 1.5 वर्षामध्ये 1.5 लाखाची म्हैस 60,000 म्हणजे निम्मीच्या वरती लॉस आहे. आता दूध काढलं बी असेल तर तेवढं दूध काढलं असेल, समजा जेवढं त्यांनी आता रिवर्स आहे तेवढं दूध काढलं असेल. आणि दुसरी गोष्ट, तिला खाद्य, तिची निगा, तिचा दवाखाना असेल, तिचं चारा असेल, सगळ्या गोष्टी असतील, मजुरी असेल, आणि याची गॅरंटी नाही की 60 लाख जाईल. ती तोंडानं 60 सांगता येते, 60 लाख पण जाणार नाही. तर कुठंतरी डेअरी फार्मिंग लॉस व्हायला हा देखील एक कारण आहे. तर व्हिडिओ कसा वाटला काय म्हणून नक्की सांगा. जेवढं माहिती आहे मित्रांनो तेवढं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. उगाच कुठल्याही वरच्या तिऱ्या देऊन फायदा नाही. आता कसं मार्केटमध्ये फिरतो आहे, काही शेतकरी मित्र आहे ज्यांच्याकडे म्हशी वगैरे, तर त्यांच्याबद्दल देखील ते अनुभव सांगत असतात, त्यांच्याकडे अनुभव सांगतात ते. आता हिला पाहून मला तोच अनुभव लक्षात आला होता, म्हणून मी तुम्हाला बोललो. तर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा, तुमचे मित्र वगैरे असतील त्यांना देखील व्हिडिओ पुढे पाठवा. किंमत 50,000 जोडीची. मित्रांनो, जोडींची 50,000 किंमत आहे चालल्या त्या. 25 प्रमाण सांगतोय, 14,000 कमी होईल. तर चला अजून तुम्हाला बाजार वगैरे दाखवतो. चला, एक मोठा हिला दिसतोय, असेल 2 किंवा 4 हजार असेल. भाऊ कुठला आहे? शेवग, फारवाडा शेवग. काय किंमत आहे? 50,000. जाफर आहे ना मित्रांनो, दातचा हिला आहे, जाफर आहे. 50,000 रुपये किंमत सांगा. किती दोन दात केले का 4 केले? 6 झाला आहे का मित्रांनो? 6 दात झालेला आहे. 50,000 रुपये किंमत सांगताय. काय लागली का बाजारात मागणी आता? किती पर्यंत? 40 पर्यंत मागला. काय सांगितलं आपण? 50 सांगितलं. मोबाईल नंबर सांगा, कोण आलं सांगतो. नाही का तुमचा, तुम्ही कोण आहे सोबत? जर कोणाला लागलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील, तुम्हाला किंमत नाही भेटली समजा इथे योग्य किंमत, जर कोणाला आवडलं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील त्यासाठी. 86007 10 22. तुमचं नाव? भैया पवार. शेवगा. तर चला इकडे दिसू राहिल्या पारड्या वगैरे, पाळली ही पण, ही पण पारडी आहे. भाऊ काय किंमत आहे? हिची वाली 17 आणि हिची? हिची 12. मित्रांनो, हिची 12,000 आहे, 17,000 आहे, 14,000 कमी होऊन जाईल. सौदा करताला पाहिजे, 14,000 कमी होऊन जाईल. इकडची जातीवंत दिसते ही पण, त्याच्यानंतर ही इकडे दिसून राहिली, हे पण जातची. आपा काय किंमत हिची वाली? काय किंमत आहे? 18. जातची का? कुठल्या जातीमध्ये ती? जापरामध्ये येते का? मित्रांनो 18,000 किंमत सांगताय.
जातवंत या मुरामध्ये येत आहे. भाऊ यांची काय किमती? दादा काय किमती यांच्याला? जोडीची 25. जोडीची 25. मित्रांनो जोडीची 25 रुपये किंमत सांगताय. आता बघा हे मुरामध्ये, हे जाफरामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये मुराला खूप किमती किंमत आहे आणि जाफराला किंमत चांगली असते. तर तुम्हाला इकडचा बाजार भाव सांगतोय आणि जो सोलापूर भाग आहे त्या भागामध्ये बरेच जण मुरा घेणं पसंत करता. म्हणजे मी इच्छा तिथे जाऊन पाहिलं नाही पण जे फार्म पाहिले व्हिडिओमध्ये त्याच्यावरती समजलं एकदम फार्ममध्ये तिथं मुरा बघायला भेटलाय. MP भागात मुरा मैसाना बघायला भेटतात. MP कडनं फिरून आलोय मी तिकडे. मी पाहिलं मुरा मैसाना सोलापूर भागामध्ये जे पंढरपूर मशीद बघायला भेटतं, ज्यांना पंढरपूर आमच्या भागामध्ये म्हटलं होतं, लांब शिंगी असते, खिल्लारसारखी शिंग असते त्यांच्यावर लांब लसक, त्या मशी बघायला भेटतील. पण धुळे भागामध्ये तुम्हाला जाफर मशी बघायला भेटेल. खाल्ली गाई काय किंमत आहे पार्टीची? काय किंमत आहे तिची? हां किती? 7. मित्रांनो याची 7000 रुपये किंमत सांगताय. आता नाही की तुम्हाला ही याला आहे मित्रांनो तो पार्टी नाही. हो दादा नमस्कार. तुम्ही लई फेमस करून दिलं मला. हो का? यूट्यूबला. अच्छा अच्छा चालेल. मित्रांनो ह्याला आहे 7000 रुपये किंमत दिसवली. इकडे पार्ट्या दिसून राहिल्या बाबा तुमच्या पार्ट्या. अच्छा मालक दुसरा आहे का? मित्रांनो अशा देखील पार्ट्या बाजारात येतात. इथं मालक नाही आहे. 1, 2, 3, 4, 5 पाल्ला दिसून राहिला. इकडचं काय भंग होतो? 5 पार्ट्या आहे मित्रांनो. तर चला अजून बाजार वगैरे छोटा असतो पार्टींचा. मित्रांनो बरेच जण पार्ट्या घेऊन देखील त्यांना मोठे करत असतात. चांगले जातच्या पार्ट्या घेतात, त्याच्याकडे सारा असतो, त्याच्याकडे म्हशी असतात, त्याला वाटतं की चला यांच्यामध्ये ह्या देखील वागल्या जातील.